जो बाथरूम साफ करेगा उसको पहले लेके जाएंगे। सीरियसली हम इतना स्ट्रगल करके और बाथरूम साफ करेंगे पहले। आम्ही रोमानियामध्ये होतो तेव्हा भारतीय दूतावासाने आम्हाला शौचालय साफ करायला लावलं असा आरोप रोमानियातून भारतात परतलेल्या विद्यार्थिनीने केलाय। जो शौचालय साफ करेन त्याला लवकर भारतात पाठवलं जाईल असंही दूतावासाने आम्हाला सांगितलं होतं। या विद्यार्थिनीचा हा आरोप असलेला व्हिडिओ काँग्रेस बीव्ही श्रीनिवास यांनी ट्विटरवर शेअर केलाय। युक्रेन रशिया युद्धात भारत सरकारचा काही दोष नाही हे मान्य आहे, मात्र युद्धजन्य भूमीत अडकलेल्या विद्यार्थ्यांसोबत अशी वर्तवणूक कदापि मान्य होण्यासारखी नाही, त्यामुळे परराष्ट्र खात्याने तात्काळ स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं श्रीनिवास बीबी यांनी म्हटलंय। ये किसने कहा था आपसे? वहाँ इंडियन एम्बेसी ने? अच्छा, ये कहा कि टॉयलेट साफ करिए फिर जाएंगे, जो पहले उन्होंने उनको प्रायोरिटाइज करेंगे। किसी की ऐसी हालत नहीं थी, कोई नहीं उठा। जब उन्होंने बोला कि जो पहले वॉश करेगा उसको पहले लेके जाएंगे, तब सब चले गए क्योंकि बच्चे जाना चाहते थे, वहाँ से निकलना चाहते। सो आपने वहाँ किसी अधिकारी को, मंत्री, इतने सारे गए, किसी को नहीं कहा? वहाँ पे हम इसलिए नहीं बोल सकते क्योंकि हमें निकलना था।